पाहूयात पुढची बातमी. मुंबईमधील खारमध्ये क्राईम ब्रांचने एक मोठी कारवाई केलेली आहे. आलिशान इमारतीमध्ये जुगार खेळणाऱ्या 40 ते 50 जणांना ताब्यात घेतलंय. या कारवाईमध्ये उच्च शिक्षित आणि श्रीमंत महिला पुरुषांचा समावेश असल्याची माहिती आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या इमारतीमधून या लोकांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक अपडेट घेतलेला आहेत आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी. मुंबईतील खार पश्चिमेतील मध्यरात्री क्राईम ब्रांच 9 एक मोठी धडक कारवाई केलेली आहे. हा खार पश्चिमेतील हा ओमकार पॅलेस नावाच्या 5 मजल्यावर पोकर गेम खेळत असताना 40 ते 50 लोकांची ही प्राथमिक माहिती भेटते की 40 ते 50 लोक पोकर गेम खेळत होते. क्राईम ब्रांचचे एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नाईक यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सध्या सुरू आहे. आणि आपण जर पाहिलं की या ठिकाणी श्रीमंत महिला आणि पुरुषाचा समावेश मोठ्या प्रमाणात आपल्याला चित्राच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह हितेश पांचाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.